नमस्कार, मी कीर्ती जोशी। अवनीपूरच्या किचनमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। भाग एक मध्ये आपण आळू आणि चुक्याची भाजी बघितली, भाग दोन मध्ये आपण पुढच्या पाच भाज्या बघितल्या, आता महालक्ष्मी नैवेद्याच्या भाग तीन मध्ये आपण कारल्याची, भेंडीची, दुधी भोपळा, कोबी आणि फ्लॉवर अशा ह्या पुढच्या पाच भाज्या बघूयात। आपण कारल्याची भाजी करायला घेऊया। इथं मी दोन मध्यम आकाराची कारली चिरून घेतलेली आहेत। मधला बियांचा भाग आपण काढून टाकलेला आहे आणि अशा मध्यम आकाराच्या आपण फोडी केलेल्या आहेत, जास्त पातळ नाही आणि जास्त जाड नाही। चला तर आता आपण भाजी करायला सुरुवात करूया। गॅसवरती कढई ठेवलेली आहे, कढई गरम झाली आहे। आता आपण तेल घालून घेऊया। दोन कारल्याच्या हिशोबाने थोडस एक ते दीड चमचा तेल घातलेलं आहे मी। त्यामध्ये आपण घालू ज्या जिरं, मोहरी। जिरं आता छान तडतडले, मोहरी पण तडतडली। आता कढीपत्ता घालून घेऊया, ते छान मिक्स करून घ्यायचंय आपल्याला। थोडं हिंग घालून घेऊया। हिंग घातली की लगेचच थोडी हळद घालायची आहे। परत थोडस मिक्स करायचंय। त्यातच आधी मीठ घालून घेऊया आणि मग आपल्याला ही कारली टाकायची। आधी आपण फोडणीत थोडस मीठ का घातलं माहिती का? फोडणीत थोडं आधी मीठ घातलं ना तर कारली पटकन शिजतात, म्हणून आपण आधी मीठ घातलं आणि मगच आपण त्याच्यामध्ये कारली सोडली। आता थोडस परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपलं काळं तिखट जे लसूण विरहित आहे ते, त्यानंतर लाल मिरची पावडर घालून घेऊया आणि परत दोन मिनिटांसाठी परतून घेऊ। हे परतत असताना आपण गॅसची फ्लेम बारीक केलेली आहे। आता यामध्ये थोडस पाणी घालून घेऊया म्हणजे कारली आपली पटकन शिजते। पाणी घालून घेतल्यावरती असं थोडस त्याला मिक्स करून घ्यायचंय आणि मग लगेचच आपण त्याच्यामध्ये धने पावडर टाकणार आहे। धने पावडरनं छान कारल्याच्या भाजीला चव लागते। आणि आता आपण ह्या स्टेजवरती आपल्याला चिंचेचा कोळ टाकायचा आहे। मी साधारण 5 ते 6 चिंचांचा इथं कोळ करून घेतला होता, तो आपण टाकून घेऊया। आपण हे टाकून घेऊया। साधारणपणे आपण अर्धी वाटी इतका चिंचेचा कोळ टाकून घेतलेला आहे। चिंचेचा कोळ टाकल्यानंतर तुम्ही इथे बघा रंग किती छान आलेला आहे। आणि आता ह्या स्टेजवरती जर तुम्हाला थोडीशी लपतपी भाजी पाहिजे असेल तर थोडस तुम्ही पाणी घालू शकता आणि जर सुकी ठेवायची असेल तर तुम्ही जे एक वाटी पाणी मी पहिलं घातलं होतं तितक्या प्रमाणात घालू शकता। तुम्हाला कशी भाजी पाहिजे त्यानुसार तुम्ही थोडंसं पाण्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता। आता आपण चिंचेचा कोळ घालून घेतलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये गुळ घालून घेऊया। चिंच आणि गुळामुळे कारल्याचा कडूपणा कमी होण्यास मदत होते, तर गुळ तुम्ही तुमच्या चवीनुसार घालायचं आहे। कारलं जर जास्त कडवट असेल तर गुळ जास्त घाला, कमी कडवट असेल तर गुळाचं प्रमाण थोडं कमी केलं तरी चालेल। आणि आता आपण ह्याला मस्त वाफ आणायची आहे। आपण वाफ यायसाठी आपण त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि साधारणपणे 4 ते 5 मिनिट हे शिजू देऊया आणि मगच आपण नेक्स्ट प्रोसेस करायची। साधारणपणे 7 मिनिट झालेले आहेत। आता आपण एकदा उघडून बघूया। छान उकळी आलेली आहे कारल्याला आपल्या। आणि आता एखादं कारलं असं चेक करून बघायचं की शिजलंय का ते व्यवस्थित। तुकडा जर पडला तर ते शिजलंय, अगदी थोडस आपलं शिजायचं राहिलेलं आहे। तर आता आपण ह्या स्टेजवरती काय करूया, थोडासा गरम मसाला घेऊया, गरम मसाला टाकून घेऊया त्याच्यामध्ये। आणि यामध्येच तुम्हाला जर अजून दुसरा कुठला मसाला घालायचा असेल म्हणजे गोडा मसाला वगैरे तरी तुम्ही टाकू शकता। थोडीशी कोथिंबीर आणि आता मला ह्या कारल्याच्या भाजीला थोडस पाणी हवंय म्हणजे लपतपी भाजी हवी, तर त्यासाठी मी काय करते तर इथं शेंगदाण्याचा कूट आणि तिळाचा कूट असं मिक्स करून घेतलेलं आहे 1-1 चमचा, तर ते मी त्याच्यामध्ये घालून घेणार आहे। आणि जर तुम्हाला थोडं पाणी नको असेल किंवा लपतपी भाजी नको असेल तर तुम्ही फक्त फोडणीमध्ये हे कारलं परतू शकता। पण आता आपण चिंच गुळ घातलेला आहे
आणि थोडीशी दाटसर आपल्याला भाजी करायची आहे लपतपी, म्हणून आपण इथं दाण्याचा कूट आणि भाजलेल्या तिळाचा कूट घातलेला आहे, त्यांनी पण भाजीला सुंदर चव येते. आता पुन्हा आपण 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून त्याला एक वाफ देऊया. आता वाफ आलेली आहे, आपण उघडून बघूया. मस्त वाफ सुटलेला आहे. आणि आता मी साध्या चमच्याने दाखवते तुम्हाला कारलं शिजलंय का ते, कारण स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला ते दिसत नाही. हे बघा अगदी व्यवस्थित कट होतंय सहज. हे पूर्ण शिजलेले आणि वाफ पण मस्त येतोय. तिळाच्या कुटामुळे अगदी खमंग अशी भाजी लागते. कारल्याची भाजी करायच्या खूप वेगवेगळ्या पद्धती आहेत. मिरचीतली भाजी आहे, कांदे, भरपूर कांदा मिरची वापरून कारल्याची भाजी करता येते. मी जी तुम्हाला आज दाखवली आहे ती नैवेद्यातली आपली चिंचगुळाची कारल्याची भाजी दाखवते. तर या पद्धतीची भाजी तुम्ही नक्की करून बघा. आपली भाजी आता तयार झालेली आहे. आपण याच्यावरती कोथिंबीर टाकून देऊ आणि आता आपण हे बाऊलमध्ये काढून घेऊ. आता आपण साधी सोपी भेंडीची भाजी करून घेऊया. अगदी भेंडी म्हणजे परतायची नुसती आपल्याला. साधारणपणे 15 ते 20 छोट्या साईजची भेंडी होत्या, त्या मी असे बारीक तुकडे करून घेतलेले आहेत, चिरून घेतलेली आहे आपण. आणि त्याच्यासाठी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत आणि थोडा कढीपत्ता घेतलेला आहे. चला आता आपण फोडणी देऊया. आपण गॅसवरती तवा ठेवलेला आहे, थोडी भाजी असल्यामुळे तव्यावरतीच परतणार आहे आपण. आता आपला तवा गरम झालाय, तेल घालून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यात मोहरी घालून घेऊया. मोहरी छान तडतडली की त्यात थोडे जिरं घालूया. जिरं छान फुलतं त्यात आपलं. आता आपण काय करायचं, त्याच्यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया. मिरची, मिरचीचे तुकडे घालून घेऊया. आणि मिरची घातल्यानंतर व्यवस्थित त्याला परतून घ्यायचंय. आता कढीपत्ता घातल्यानंतर त्याला छान परतून घ्यायचं एकदा आणि मग त्याच्यामध्ये हिंग घालून घ्यायचा. आता आपण ही नैवेद्याची भाजी करतोय त्यामुळे आपण लसूण घालणार नाहीये त्याच्यामध्ये. पण जर तुम्ही एरवी ही भाजी अशी परतायची करायची असेल तर तुम्ही याच्यामध्ये मिरची आणि लसूण तुकडे करून टाकू शकता. पण आता आपण ही साधी करतोय, त्याच्यामध्ये मग लगेचच आपल्याला हळद घालून घ्यायची. परत एकदा मिक्स करून घेऊया. हळदीनंतर लगेचच आपण मीठ घालून घ्यायचंय. असं मीठ आधी आपण फोडणीत घातलं ना की आपली भेंडीची जी भाजी आहे ती चिकट होत नाही. आणि लगेचच मीठ घातल्यानंतर त्याच्यावरती आपण ह्या सगळ्या भेंडी टाकून घ्यायच्या. ही पण एक महत्वाची टीप आहे, जेव्हा फोडणीमध्ये आपण मीठ घालतो तर भेंडीला चिकटपणा येत नाही, भेंडी व्यवस्थित परतली पण जाते आणि पटकन शिजते. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेव्हा आपण भेंडी चिरलेली होती तर चिरल्या चिरल्या आपण जरा ती थोडीशी साईडला 10 ते 15 मिनिट काढून ठेवायची, म्हणजे ती तिला जास्त चिकटपणा येत नाही फोडणीमध्ये. आणि टीप नंबर 3, जेव्हा आपण भेंडी अशी परततो तेव्हा त्याला सारखं हलवत राहायचं नाहीये. 2 मिनिट आधी त्याला गरम होऊ द्यायची आणि मगच त्याला पलटून घ्यायचंय. भेंडीची भाजी जरी साधी दिसत असेल तरी बऱ्याच वेळा खूप वेगवेगळ्या कारणांनी चिकटपणा येतो त्याला. मग जर खूप चिकटपणा आला तर आपण त्याच्यामध्ये थोडासा जर लिंबाचा रस पिळला तरी पण आपली भेंडी कमी चिकट होते आणि व्यवस्थित मोकळी होते. तर ह्या सगळ्या टिप्स महत्वाच्या आहेत, त्या तुम्ही ही भाजी जरी साधी दिसत असली तरी तितकीच किचकट पण आहे. आता 2 मिनिटांनंतर परत एकदा खालीवर परतून घेऊयात भाजी. आणि जर तुम्हाला ह्या स्टेजवरती जर थोडी अजून तिखट हवी असेल तर तुम्ही इथं लाल मिरची पावडर पण टाकू शकता. पण लाल मिरची पावडर भाजीवरती टाकताना गॅसची फ्लेम आपली बारीक करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भेंडीच्या भाजीवरती लगेचच आपल्याला झाकण ठेवायचं नाही, शक्यतो झाकण न ठेवताच ती परतून घ्यायची आहे. कारण भेंडीच्या भाजीला जर वाफ लागली की भाजी चिकट व्हायला सुरुवात होते, तर ती अशीच मोकळी परतून घ्यायची आहे आपल्याला. आता आपण 5 ते 7 मिनिट अशीच परतून घेणार आहोत. आता 5 मिनिट वाफ झालेली आहे आणि आपण ह्याला सारखं परतत पण राहिलेलं नाही आहे. तुम्ही इथं बघू शकता भाजी आपली छान दिसतीये. आता आपण यावरती काय करायचं, थोडी धणा पावडर टाकायची. तुम्हाला जिरे पावडर हवी असेल तर जिरे पावडर पण टाकू शकता. पण मी इथं जिरे टाकलेले होते म्हणून मी फक्त धणे पावडरचा वापर करतेय. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये गरम मसाला पण टाकू शकता. अगदी ही साधी सोपी नुसती हळद हिंगाची फोडणीवाली भाजी आहे ना, ती खूप छान लागते.
तर अशा पद्धतीने आपली ही भाजी पण तयार झाली आहे. इथं आपण थोडासा दाण्याचा पूड घालूया आणि एक अगदी एखादा मिनिट त्याला परतून घेऊया. भाजी पूर्ण शिजून झाल्यानंतर त्याच्यावरती आपण एक चिमूट साखर टाकलेली आहे आणि इथं मी आमचूर पावडर टाकते. आमचूर पावडर आणि साखरमुळे चटपटीत गोड आंबट तिखट अशी चव येते. आणि आता परत आपल्याला दोनच मिनिट ह्याला परतून घ्यायचे आणि आपली भाजी तयार. खूप छान लागते, लहान मुलांना पण अशा पद्धतीची मोकळी मोकळी भाजी खूप आवडते. तर आपली ही नैवेद्याची चटपटीत भेंडीची भाजी तयार झाली आहे. आता आपण फ्लॉवरची भाजी करणार आहोत. इथं मी फ्लॉवर स्वच्छ निवडून घेतलेला आहे, व्यवस्थित चेक करून त्याला गरम पाण्यामध्ये आपण धुवून घेतलेला आहे. आता हा बारीक चिरलेला फ्लॉवर आता आपण फोडणीस टाकूया. आता आपण कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि त्याचबरोबर एका साईडला मी थोडस एक भांडं भरून गरम पाणी करायला ठेवलेलं आहे, कारण फ्लॉवरची भाजी मला थोडीशी लपतपी करायची आहे, म्हणजे फ्लॉवर भोवती थोडंसं आपल्याला पाणी करायचंय, त्यामुळे आपण थोडं पाणी पण गरम करायला ठेवलेलं आहे. कढई गरम झालेली आहे. आता एक चमचाभर आपण तेल घालून घेऊया आणि तेल गरम झालं की लगेच आपल्याला त्यात मोहरी घालायची आहे. आता मोहरी व्यवस्थित तळतळली की त्यामध्ये आपण थोडं कचरक करून घेऊया आणि आपलं गॅसची फ्लेम कमी करतोय आपण. त्यात लगेच हळद, हिंग लाल मिरची पावडर आणि लाल मिरची पावडर त्यातला थोडंसं परतून घेऊया आणि जो फ्लॉवर आपण धुवून घेतलेला होता तो त्यामध्ये घालूया. आता मस्त व्यवस्थित त्याला परतून घ्यायचे 2 मिनिट आणि लगेच त्यावरती मीठ घालायचं. मीठ घातलं की कोणतीही भाजी पटकन शिजते, म्हणून आपण फोडणीमध्ये मीठ घालायचं. आता 2 मिनिटासाठी परतून घेऊया आणि त्यामध्ये थोडंसं काळं तिखट. तुम्हाला जर इथं लाल तिखट आणि काळ्या तिखटाच्या ऐवजी हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट घालायची असेल तरी पण ही भाजी तेवढीच टेस्टी लागते. आणि हे परत टाकताना आता आपण जे साईडला गरम पाणी करून ठेवलेलं होतं तर ते त्यामध्ये घालून घेऊया, कारण आपल्याला आपली भाजी थोडीशी पातळसर पाहिजे. आपण त्याच्यामध्ये घालून घेऊया पाणी. आता ती मिळून यायसाठी त्याला परत एकदा मिक्स करून घेऊया आणि थोडासा गरम मसाला घालून घेऊया. आता फ्लॉवर मध्ये आपल्याला गुळ किंवा साखर घालायची नाहीये, अशी थोडीशी तिखटसरच आपल्याला करायची आहे आणि फ्लॉवर थोडासा गोडसर असतो. तर या स्टेजवरतीच आपण फोडणीमध्ये थोडी कोथिंबीर घालून घ्यायची आहे आणि त्याला चांगली एक व्यवस्थित उकळी येऊ द्यायची. मिक्स करून घेऊया. अशा थोड्याशा पातळसर भाज्या करताना नेहमी गरम पाण्याचाच वापर करायचा आहे, म्हणजे भाजी एकजीव होते आणि त्याची चव पण जात नाही. आता उकळी यायला लागलेली आहे. आता आपण त्याच्यावरती झाकण टाकून घेऊया आणि 10 मिनिटांसाठी त्याला असं थोडस शिजत ठेवूया. आता 10 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण उघडून बघूया. फ्लॉवर मस्त शिजलाय आपला आणि भाजीची क्वांटिटी पण फार कमी आहे आणि गरम पाणी घातलं की पटकन शिजला जातो फ्लॉवर. आता ह्या स्टेजवरती आपण त्याच्यामध्ये दाण्याचा कूट घालून घ्यायचाय. या भाजीला तिळाचा कूट असेल तरी पण छान लागतो. आणि परत एक त्याला मिक्स करून घेऊया आणि आता परत एक त्याला चांगली उकळी येऊ दे, म्हणजे मग आपली भाजी तयार. तुम्ही इथे बघू शकता असा फ्लॉवर आपला मोडला गेला की आपला फ्लॉवर शिजलाय असं समजायचं आणि मग तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही वरून आणखीन एकदा कोथिंबीर घालू शकता. आणि आता आपण हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. आपली फ्लॉवरची भाजी आता तयार झाली. आता आपण या दुधी भोपळ्याची भाजी करणार आहोत. तर आपण सालं काढून बारीक चिरून घेऊया. पण हा दुधी भोपळा बारीक चिरत असताना आधी तो थोडासा टेस्ट करून बघायचा आहे. जर कडवट असेल तर तो घ्यायचा नाही आणि जर तो गोड असेल तरच आपण त्याची भाजी करायची. आता आपला भोपळा चिरून झालेला आहे आणि हा कडवट नाही. आता आपण याला फोडणी करून घेऊया.
आता आपण गॅस वरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे फोडणीसाठी। तेल गरम झालं की लगेचच आपण त्यामध्ये मोहरी घालून घेऊ, कढीपत्ता, हळद आणि आपण त्याला जरा थोडस मिक्स करून घेऊ आणि लगेच भोपळा टाकून घेऊया। त्यावरतीच आपण मीठ घालून घेऊ, थोडस लाल तिखट, इथे तुम्ही हिरव्या मिरची आणि आल्याचा ठेचा पण घालू शकता, थोडासा गरम मसाला आणि आता हे चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपलं छान भाजी परतून झालेली आहे। आता आपण भाजी व्यवस्थित शिजण्यासाठी यामध्ये थोडंसं पाणी घालून घेऊया आणि 2 मिनिटं परत मिक्स करून त्याच्यावरती झाकण ठेवून घेऊया आणि चांगल्या 2 वाफा काढून घ्यायच्या त्याच्या। तुम्ही इथं बघू शकता भाजीला चांगली वाफ आलेली आहे, अगदी शिजत आलेली आहे भाजी। आता परत मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडासा 1 चमचाभर आपण दाण्याचा पूट टाकायचं आणि परत त्याला मिक्स करून घ्यायचं, त्यामध्ये चिरलेली कोथिंबीर आणि परत 2 मिनिट आपण त्याला आणखी 1 मस्त वाफ काढून घेऊया जेणेकरून आपला भोपळा अगदी राहिलेला शिजेल आणि आपली भाजी तयार होईल। आता आपली भाजी 10 मिनिटातच अगदी तयार झालेली आहे, बघा रंग पण छान आलेला आहे आणि मऊसूत असा भोपळा आपला शिजलेला आहे। आता आपण हे सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। आता आपण कोबीची भाजी करूया। कोबी धुवून आपण इथं बारीक चिरून घेतलेला आहे, त्यानंतर कढीपत्ता घेतलेला आहे, मिरची घेतलेली आहे आणि थोडासा ठेचा घेतलेला आहे मिरची आणि आल्याचा। चला तर आता भाजी फोडणी टाकूया। आता आपण गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि आता आपण त्यामध्ये तेल घालून घेऊया। आता तेल गरम झालेलं आहे, आपण मोहरी घालून घेऊया। कोबीच्या भाजीमध्ये जिरे पण घालायचे छान जातात, नंतर कढीपत्ता, मिरचीचे तुकडे आणि हे एकदा मिक्स करून घेऊया। गॅस बारीक करून घेतलेला आहे। आता मी इथे थोडासा जो ठेचा घेतलेला होता आला आणि मिरचीचा तो पण घातलेला आहे, अगदी नुसता तोच घातला तरी चालेल। मी थोडा तो आणि थोडी मिरची घातलेली आहे, त्यानंतर हिंग, हळद व्यवस्थित परतून घ्यायचे आणि आता आपण त्याच्यामध्ये कोबी घालून घेऊया। व्यवस्थित मिक्स करून घेऊया, आधी थोडं मीठ घालून घेऊया त्याच्यामध्ये। कोबीला अगदी चिमूटभर आपल्याला साखर घालायची आहे, चव कमी लागते। आपण आता थोडासा गोडा मसाला घालून घेऊया कोबीच्या भाजीला, गोडा मसाला पण छान चव लागते। तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथं धने पावडर, जिरे पावडर टाकली तरी चालेल आणि आता आपण त्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत। आता 2 मिनिटाचं परतून घ्यायचंय त्याला व्यवस्थित आणि मग आपल्याला कोबी छान वाफ यावी यासाठी थोडस पाणी घालून घ्यायचं, म्हणजे आपली कोबीची भाजी व्यवस्थित शिजेल। थोडंसंच घालायचंय, पाणी खूप घालायचं नाहीतर भाजी चव लागणार नाही भाजीला। आणि परत एकसारखं मिक्स करून आपण त्याच्यावरती झाकण टाकून घ्यायचं। आता 10 मिनिट आपण असं झाकण टाकून बारीक गॅसवरती शिजवूया। आता 10 मिनिट झालेले आहेत, आपण झाकण उघडून बघूया। पाणी पूर्णपणे आटलेले, त्या स्टेजवरती जर तुम्हाला शेंगदाण्याचा कूट घालून 2 मिनिटं परतायची असेल तर तुम्ही परतू शकता, पण मला ही भाजी अशीच आवडते तर आपण अशीच करतोय ही। तुम्हाला कूट घालायचा असेल शेंगदाण्याचा तर तुम्ही घालू शकता। आता आपली ही भाजी तयार झाली आहे, आपण यामध्ये कोथिंबीर घालून घेऊया।
सर्विंग बाउल मध्ये काढण्यापूर्वी इथे मी थोडीशी आमचूर पावडर घालतीये. आमचूर पावडर जर कोबीच्या भाजीत अगदी शेवटी घातली की भाजीला चव खूप छान येते. फक्त फोडणीत घालायची नाहीये, भाजी तयार झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये घालायची आणि थोडस मिक्स करून घ्यायचं. आता आपण हे बाउल मध्ये काढून घेऊया. आपली कोबीची भाजी सुद्धा सर्विंग बाउल मध्ये रेडी झालेली आहे. तुम्ही बघा, आपण आजच्या पण नैवेद्य स्पेशल भाज्यांमध्ये ज्या पाच भाज्या दाखवल्या त्या अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेल्या आहेत. फारसा कुठले मसाले वापरलेले नाहीयेत. अगदी आपल्या मिसळणीच्या डब्यातले जे मसाले असतात नेहमीचे तेच वापरलेले आहेत. कुठलंही वाटण नाहीये, आलं लसूण नाही, तर मस्त भाज्या अशा झालेल्या आहेत. आजची जर तुम्हाला नैवेद्य स्पेशल पाच भाज्या आवडल्या असतील तर रेसिपीला लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.